लेवा पाटीदार मित्र मंडळ आणि लेवा पाटीदार महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधूवर मेळावा उत्साहात पार पडलाय. लेवा समाजाचे कुटुंबनायक रमेशदादा पाटील, ज्येष्ठ पत्रकार तुषार वाघुळदे, मंडळाचे अध्यक्ष मधुकर सरोदे, राजेंद्र पाटील, बुलढाणा भ्रातू मंडळाचे सचिव दिनकर देशमुख, बाळू पाटील, भोरगाव लेवा पंचायतचे प्रकाश पाटील, प्रशांत फलक यांची व्यासपीठावर मुख्य उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वधूवर परिचय मेळावा पुस्तिकेचे प्रकाशन झालं. त्यानंतर वधूवरांनी व्यासपीठावर येऊन परिचय करून दिला. लेवा समाजाचे कुटुंबनायक रमेश पाटील म्हणाले की मुला मुलींचे लग्न ठरविताना समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे, नवीन सोयरपण जोडा आणि योग्य पद्धतीने टिकवा, अन्यथा काही दिवसातच संसार मोडले जातात. यावर गांभीर्याने विचार समाज बांधवांनी करावा असं आवाहन त्यांनी केलं. तुषार वाघुळदे म्हणाले की मुला मुलींनी आपली मानसिकता बदलावी, काळानुरूप आपल्यात बदल घडवावा, संसारात तडजोड करणे जमले पाहिजे. प्रकाश पाटील यांनी अतिउच्च शिक्षित मुला मुलींच्या झालेल्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त करीत युगोनयंत साथीदार निवडण्याची गरज असल्याचं सांगितलं. औरंगाबाद लेवा पाटीदार समाज मित्र मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. यावेळी जगन्नाथ किनगे, डी के कोलते, पंढरीनाथ लोखंडे, ज्योती खाचणे, अनंता वराडे, सुनील चिरमाडे, सचिव विठ्ठल भंगाळे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक सुदर्शना नाफडे तर सूत्रसंचालन अनिता सरोदे यांनी केलं.